व सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा आज येथे संपन्न होत आहे। तर मंडळी, भारतीय परंपरेमध्ये एकूण 27 नक्षत्र आहेत। तर 27 नक्षत्र असताना कागलसारख्या या नगरीमध्ये जेव्हा ही बाग उभी राहिली तेव्हा मुशीब साहेबांच्या रूपाने 28वा नक्षत्र जन्माला आलेली काय अशी ही सुंदर देखणी बाग आज इथे उभी आहे। तर या बागेची वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे या बागेमध्ये असणाऱ्या 3 वाटिका, त्याच्यामध्ये समावेश आहे तो नवग्रह वाटिकेचा, नक्षत्र वाटिकेचा, तसेच राशी वाटिकेचा। नवग्रह वाटिकेमध्ये इथे 9 ग्रहांची 9 झाडे लावलेली आहेत, तसेच 27 नक्षत्रांची 27 झाडे ही नक्षत्र वाटिकेमध्ये लावली गेलेली आहेत आणि 12 राशींची 12 झाडे ही राशी वाटिकेमध्ये येथे लावली गेलेली आहेत। ही झाडे शुद्ध हवा देण्याबरोबरच पर्यावरण संरक्षणासाठी मोठा हातभार लावतात। आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत गणपती, ज्याला आपण वंदन करून प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात करतो, या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला गावात जायची वेळ येत होती। माझं तरी नुकतंच लग्न झालं होतं, पण लग्न झाल्यानंतर जेव्हा मला गणरायाचे दर्शन घ्यायची वेळ आली तेव्हा मला गावात जावं लागलं। तेव्हा माननीय शशिकांत नाईक साहेब, तसेच माझे वडील संजय चितारी साहेब आणि ज्यांच्यामुळे ही बाग आज साकारली आहे, ज्या बागेच्या रचनेमध्ये जिजा मोलाचा वाटा आहे, त्या म्हणजे निकिता माने मॅडम यांनी साहेबांकडे एक विनंती केली की साहेब इथं गणपती मंदिर आपण उभारू शकतो का। तर तुम्हाला आम्हाला तर माहीतच आहे की साहेब म्हणजे एक माणसातील एक परमेश्वरच आहेत। तर या परमेश्वराने दुसऱ्या परमेश्वराजवळ जाण्यासाठी आपल्याला सोय करून दिली, त्याबद्दल मी साहेब तुमचे मनापासून आभारी आहे। तर मंडळी, साहेब हे कोल्हापूर जिल्ह्यातील असे पहिले व्यक्तिमत्व आहेत ते लोकांना समोरासमोर भेटतात। त्यांना भेटण्यासाठी कोणत्याही अपॉइंटमेंटची गरज लागत नाही, बरोबर आहे ना। म्हणजेच बघा, सर्वसामान्य माणसामध्ये राहून असामान्य राहण्याची जी वृत्ती आहे ती फक्त आणि फक्त आपल्या मुशीब साहेबांमध्येच आहे। ही आहे आपल्या साहेबांची म्हणजे पहिली ओळख। जेव्हा आपण साहेबांकडे बघतो तेव्हा मला तरी असे वाटते की मी एका डोंगराकडे बघत आहे आपल्या, तेव्हा मला एक डोंगराची जाणीव होते। कारण जेव्हा डोंगर माथ्यावर पाऊस पडत असतो तेव्हा तो पाऊस डोंगर आपल्या स्वतःकडे न ठेवता तो खाली असलेल्या शेतकऱ्याकडे पाठवतो। मंडळी, याचं कारण असेल तरी काय? कारण त्याला काळजी असते खाली राहणाऱ्या शेतकऱ्याची जमीन पिकली पाहिजे, त्याला पाणी पुरवठा झाला पाहिजे, तिथल्या जनावरांना पाणी मिळालं पाहिजे। इतकी वर्षे सत्तेत असून सुद्धा सत्तेचा साधा अंशही शोषून न घेता ही सत्ता सामान्य माणसापर्यंत पोहोचली पाहिजे, सामान्य माणसाचा विकास झाला पाहिजे, त्याच्या घरात समृद्धी आली पाहिजे, यासाठी काम करणारे कोल्हापूर जिल्ह्यातील हे फक्त एकमेव व्यक्तिमत्व आहे। म्हणून इथून पुढे देखील साहेबांना याच नावाने ओळखले जाईल। आणखीन मला एक स्त्री म्हणून ही गोष्ट सांगावीशी वाटते, स्त्रियांकडे बघण्याचा जो एक निकोप निरोगी दृष्टिकोन आहे तो मला साहेबांच्या नजरेमध्ये पाहायला मिळतो। कारण बघा, जर जेव्हा आपण त्यांना श्रावणबाळ म्हणून संबोधतो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर येते ती संजय गांधी निराधार पेन्शन योजना। या योजनेमध्ये माननीय प्रतापपूर्व भैयासाहेब मानेंचा देखील मोलाचा वाटा आहे। तसेच परित्यक्त्या महिलांच्या संदर्भातील साहेबांचा परवाचा जो निर्णय होता तो खूप मोलाचा आहे। आता आपल्या तुम्हाला आम्हाला तर माहितच आहे, ज्या परित्यक्त्या आहेत, ज्यांना नवऱ्याने सोडून दिलेला आहे, ज्या जन्मता अनाथ आहेत, अशा मुली रिमाइंड होममध्ये असतात। पण जेव्हा साहेब रिमाइंड होमला भेट देऊन आले तेव्हा त्यांच्या डोक्यात विचारांनी थैमान घातलं। कारण बघा, 25 वर्षानंतर त्यांचं योगदान तर थांबतं, त्यांना जे अनुदान दिलं जातं ते थांबतं 25 वर्षानंतर। तर या मुलींनी या महिलांनी करायचं तरी काय हा प्रश्न साहेबांच्या डोक्यात आला। त्यांच्या आतील बापाचं काही जागा झालं, कारण साहेबांना सुद्धा एक लेखच आहे हो। त्यांना त्या मुली देखील त्यांच्या स्वतःच्या मुलीसारख्या वाटल्या। तेव्हा साहेब म्हणाले, जरी या परित्यक्त्या असल्या, जरी या नवऱ्याने सोडून दिलेल्या असल्या, जरी या विकलांग असल्या, तरी देखील 25 वर्षानंतर सुद्धा त्यांचे अनुदान थांबणार नाही। जोवर त्यांचा संसार उभा राहणार नाही, जोवर त्यांच्या सुखी संसाराची चांगली घडी बसणार नाही, तोवर त्यांना हे अनुदान मिळालेच जाईल। साहेब, तुमच्या या कार्यासाठी खरंच मी तुमचे जेवढे कौतुक करावे तेवढे थोडे आहे। मला आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते, कल्याणच्या सुभेदाराची सून जेव्हा सरदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आणली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणाले हो? छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, अशीच असती आई आमची सुंदर रूपवती, अशीच असती आई आमची सुंदर रूपवती, अशीच असती आई आमची सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो असे वदले छत्रपती, असे वदले छत्रपती। म्हणजे बघा,
छत्रपती शिवाजी महाराजांची परकीय स्त्रियांकडे बघण्याची जी कासवोल नजर होती ती मला मुशीफ साहेबांच्या डोळ्यांमध्ये दिसून येते. म्हणून एक स्त्री म्हणून मला असे सांगावेसे वाटते, जेव्हा जेव्हा इथून पुढे मुशीफ साहेबांचं नाव घेतलं जाईल तेव्हा तेव्हा एक विधवा स्त्री एका बहिणीसाठी तिचा आधारस्तंभ म्हणून उभा राहिलेला, तिचा पाठीचा कणा म्हणून उभा राहिलेला एक भाऊ आणि एक मुलगा म्हणूनच सबंध महाराष्ट्र मुशीफ साहेबांचे नाव लक्षात ठेवेल अशी मी आशा व्यक्त करते. आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे जेव्हा साहेबांवर संकट आलं होतं ते याआधी या महाराष्ट्र राज्यातील भरपूर नेत्यांवर आलं होतं. साहेबांवर ते संकट तर 2-3 वेळा आलं होतं, ते म्हणजे शुक्ल काष्ट. आणि त्यानंतर जेव्हा इतर नेत्यांवर हे संकट आलं तेव्हा थोडीफार अल्पकाळ निदर्शने देखील झाली. पण तुम्ही जेव्हा हे साहेबांवर संकट आलं होतं तेव्हा तिथे त्यांच्या दारात उभे राहणाऱ्या लोकांचे चेहरे आज देखील सोशल मीडियावर पाहून बघा. जोवर साहेबांचे दर्शन होणार नाही तोवर आम्ही अण्णाचा कणीच घेणार नाही असे त्यांचे चेहरे आसुसलेले होते. आणि जेव्हा त्यांनी साहेबांना बघितलं तेव्हा ते आपल्या घरी परतले. हे कधी शक्य होतं हो? म्हणूनच यावर मला म्हणावंसं वाटतं. दुष्यंत कुमारांनी म्हटलेलं आहे बघा, मैं अकेला चलता गया लोक साथ आते गए और कारवा बनता गया. असा हा कारवा बनवणारा लोकनेता म्हणजे फक्त आणि फक्त हसनचो मुशीफ साहेब असू शकतात. आपण कोविडचा काळ कधीच विसरू शकत नाही. तेव्हा साहेब तरी वैद्यकीय शिक्षण मंत्री या पदावर नव्हते, हे पद तर त्यांना आता मिळालं आहे. पण आपल्या मतदारसंघातील एकही माणूस दगावला गेला नाही पाहिजे, त्याला कोणत्याही प्रकारची इजा हानी झाली नाही पाहिजे यासाठी फक्त आणि फक्त सेवा सर्वस्वी सेवा पुरवणारा हा महाराष्ट्रातला पहिला नेता होता. आणखी एक गोष्ट म्हणजे मी या घटनेची साक्षीदार आहे, कारण माझे वडील जेव्हा कोविडमध्ये मृत्यूशी झुंजत होते तेव्हा त्यांना रेमडेसिवीरची इंजेक्शन अजिबात उपस्थित झाली नव्हती. माझे वडील म्हणजे रणजितसिंह साळुंके, ते माझे वडील आहेत, त्यांना अजिबात म्हणजे रेमडेसिवीरचे इंजेक्शन मिळत नव्हते. तर साहेब तुमच्या कृपेने आम्हाला ते वेळेला आम्हाला ते इंजेक्शन मिळाले व माझे वडील आज माझ्यासमोर सुखरूप आहेत याबद्दल मी तुमची खरोखर आभारी आहे. आणि खरंच आज माझ्या आयुष्यातील भाग्याचा दिवस आहे. याचं कारण म्हणजे तरी काय, तर साहेब मला सांगावंसं वाटतं की मी याच्या आधी तुमच्या हातून खूप बक्षिसे घेतली आहेत माझ्या शालेय जीवनामध्ये, पण तुमच्याबद्दल आम्हाला तुमच्यासमोर बोलता आलं नाही. आणि एखाद्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल त्यांच्या समोर बोलण्यासारखं भाग्य मला कधीही मिळणार नाही. आणि आज खरोखर ते भाग्य मला माझे वडील संजय चितारी यांच्यामुळे मिळालं याबद्दल मी त्यांची खरोखर आभारी आहे. साहेब जाता जाता मी एवढंच बोललेन, भारताने 1983 साली वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने वर्ल्ड कप जिंकला, तोही विजयी षटकार मारून. तर साहेब तुम्ही तर 25 वर्ष आमदार आहात, तुमची ही 6वी टर्म आहे, तर विरोधकांना मी काही फारसं बोलत नाही, पण जाता जाता तुम्ही देखील एक विजयी षटकार मारावा अशी मी इच्छा व्यक्त करते. आणि माझे 2 शब्द इथेच संपवते. जय हिंद जय महाराष्ट्र.